कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या चौथीमधील प्रिषा कोंढाळकर हिने सव्वीस जुलै दोन हजार बावीस रोजी झालेल्या तालुकास्तरीय निमंत्रित स्पर्धेमध्ये दहा वर्षाखालील मुलींच्या गटात पन्नास मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला आहे त्याचप्रमाणे एकतीस जुलै दोन हजार बावीस रोजी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्विमिंग स्पर्धेमध्ये पन्नास मीटर फ्रीस्टाईल पन्नास मीटर ब्रेस्ट पन्नास मीटर बॅकस्ट्रोक व पन्नास मीटर बटरफ्लाय या प्रकारामध्ये एकूण तीन पदक व एक रौप्यपदक पटकावून संस्थेचे व शाळेचे नाव उंचाविले आहे एक जुलै दोन हजार बावीस रोजी कामोठे येथे झालेल्या जिल्हास्तरीय सिलम स्पर्धेमध्ये दहा वर्षाखालील मुलांच्या गटात चौथीतील स्पर्श मोरे यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे पिल्लई कॉलेज रसायनी येथे रायगड जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनद्वारे आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद व राज्य निवड चाचणी मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे शाळेतील सातवीमधील रोहन काळेल व जान्हवी धपाटे यांनी बॉल थ्रू या क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे त्यामुळे या दोन्ही खेळाडूंची निवड नऊ व दहा ऑगस्टला उस्मानाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे या सर्व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे रयत मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले यावेळी रयतचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना चव्हाण क्रीडा शिक्षक सूरज पाटील हर्षद पाटील उपस्थित होते